आज सुबह भले ही नागपुर में भारी बारिश हो रही हो, मगर छात्रावास का मुद्दा उठाने छात्र और कार्यकर्ता संविधान चौक पहुंचे थे। मध्यमवर्गीय ओबीसी छात्रों के लिए छात्रावास न होना उनके शैक्षणिक विकास के में बाधक होता है। इस परेशानी से निजात पाने के लिए कई संगठन सामने आ रहे हैं। इसी कड़ी में छात्रों ने संविधान चौक पर आंदोलन किया। इस विरोध प्रदर्शन में छात्र और कार्यकर्ता मौजूद थे। गौरतलब है कि यह आंदोलन कई जगहों पर हो रहे हैं। प्राध्यापक भर्ती प्राध्यापक भर्ती अशी कशी होत नाही अशी कशी होत नाही प्राध्यापक भर्ती प्राध्यापक भर्ती आमचं कारण असं आहे की गेल्या 10 ते 12 वर्षापासून जी प्राध्यापक भरती राज्यातील रखडलेली आहे, त्यामुळे जे नेट सेट PhD धारक पात्रताधारक जे जवळपास 80,000 घरात आसपास महाराष्ट्रात आहेत, त्यांचं जे शोषण होत आहे CHB जी प्रथा आहे त्याद्वारे, जी गुलामगिरी प्रथा आहे, वेठबिगारी प्रथा आहे त्याद्वारे शोषण करण्यात येतं शासनाद्वारे, ते थांबवून लगेच 100% प्राध्यापक भरती सुरू करावी आणि ती 100% प्राध्यापक भरती ही भ्रष्टाचारमुक्त पद्धतीनं व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। या प्राध्यापक भरती सुरू न होण्यामुळे केवळ नेटरेट PhD धारक पात्रताधारकच अफेक्टेड नसून शिक्षणातील जे विद्यार्थी वर्ग आहे तो सुद्धा यामध्ये अफेक्टेड आहे, कारण की शिक्षण हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थी हे तेवढेच जबाबदार आहेत, तेवढेच सहभागी असले पाहिजे। CHB प्रथा जी चालू आहे महाविद्यालयीन स्तरावर, त्यामध्ये या दोघांचा सहभाग असमानता आहे, कारण की एक तासामध्ये CHB प्राध्यापक तिथे येत असेल आणि जर त्यांना शिकून जात असेल तर त्यामधून जो शिक्षणाची निरंतर प्रक्रिया आहे ती साध्य होऊ शकत नाही, म्हणून लवकर हे लक्षात घेऊन शासनाने लवकरात लवकर प्राध्यापक बनवा अशी आमची विनंती आहे। डॉक्टर विवेक कोरडे, लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।